ऑटो वाहन चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ऑटो वाहन चालकांचा मुख्य व्यवसाय वाहन चालविणे आहे. दर दिवसाला ते वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु शासनाने कोरोनामुळे 23 मार्च पासून लॉकडाऊन सुरू केल्याने सर्व वाहन चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकरिता शासनाकडून त्यांना काहीतरी काम मिळावे किंवा आर्थिक मदत मिळावी असे निवेदन तेल्हारा तहसीलदार यांना देण्यात आले. शासनाने काही व्यवसायांना सुरू करण्याची मुभा दिली. ऑटो चालक गेल्या 3 महिन्यापासून ऑटो बंद असल्यामुळे पुढे संसाराचा गाळा कसा चालवायचा असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी पिंटू गावंडे, रघुनाथ वाघमारे, सचिन बुरकुले, भास्कर नेरकर, संदीप कुकडे, अलीम शेख, फिरोज खान, प्रवीण पुणकर, संदीप लुटे, फिरोज पठाण, सोनू बाळापुरे हे उपस्थित होते. गेल्या 3 महिन्यापासून ऑटो युनियन पाथर्डी इथे सतत घरी आहेत. तरी परंतु या असलेल्या लॉकडाऊनमुळे यांची उपासमारीची वेळ आमची आलेली आहे. तरी शासनाने याचा विचार करावा. मी सर्व ऑटो व्यावसायिकांच्या वतीने शासनास अशी विनंती करतो की COVID-19 या महामारीमुळं दिनांक 22 मार्च 2020 पासून आमचं सर्व ऑटोचा व्यवसाय लगभग शासनाच्या गाईडलाईननुसार ठप्प आहे किंवा बंद आहे. आणि माननीय दिवाकर रावजी रावते यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत November 2016-17 आम्ही सर्व आमचे जे ग्रामीण परवाना ॲटो होते त्यांचं नूतनीकरण करून आणि बरेचसे ॲटो आम्ही क्रॅप्स करून किंवा नवीन परवाने घेऊन विकत घेतले आणि आमचा व्यवसाय उभा केला. परंतु या महामारीमुळं 3 महिने झाले, लगभग सर्व आमचा व्यवसाय ठप्प आहे आणि आम्ही ॲटोची किस्त कशी भरावी आणि आमचा उदरनिर्वाह कसा चालवावा. तरी माननीय परिवहन मंत्री अनिलजी परब साहेब यांनी या गोष्टीकडे जातीने लक्ष देऊन. गुरुदेवी स्मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा.